द लॉस्ट प्रिन्सेस। खूप वर्षांपूर्वी एका वादळी संध्याकाळी समुद्र गर्जना करत होता, तेव्हा दोन लहान मुलींचा जन्म झाला। या दोघी एकाच वेळेला जन्माला आल्या। एक पूर्वेच्या पर्वत राज्याच्या राजघराण्याची राजकुमारी, जिचं नाव ठेवलं नायोमी, आणि दुसरी मुलगी जन्माला आली ती एका साध्या मेंढपाळ्यांच्या घरी, जे पश्चिमेच्या सुंदर कोणांमध्ये राहत होते, तिचं नाव ठेवलं डेइसी। राजवाड्यात आई बाबा नायोमीवर खूप प्रेम करायचे। आई बाबा तिची प्रत्येक इच्छा सहज पूर्ण करायचे, त्यामुळे ती हट्टी झाली। आई बघा बाबा किती सुंदर आहे तो, मला तो चंद्र हवा आहे। चंद्र हवा आहे, पण कसा? मला नाही माहित कसा, पण मला हवा आहे। अग पण नक्की सोनू, तू जसं म्हणशील तसं। रक्षकांनो, राजकुमारीला लगेच तिचा चंद्र आणून द्या। हा हो महाराज। हे गे सोनू, हा आता तुझाच आहे। त्याच वेळी शेफर्डच्या घरी, डेझी तू तुझी खोली साफ करून घेशील का? आई माझ्या कपड्यांना खूप धूळ लागली आहे तिथे, प्लीज तूच करून दे ना। ओ ठीक आहे बाळा। डेझीचेही घरात खूप लाड झाल्यामुळे तिचाही स्वभाव खूप गर्विष्ठ झाला होता। मी सुंदर नाहीये का? मला सगळे चांगलं मिळणार नाही का? एकाच नक्षत्रावर जन्म झालेला या दोघीही सारख्याच स्वभावाच्या होत्या। जेव्हा तुम्ही दोघी 18 वर्षांच्या व्हाल, तेव्हा मी तुम्हाला तुमचा धडा शिकवेन। मग जेव्हा तो दिवस आला, परी गॉड मदनने नाओमीच्या महालात जायचं ठरवलं। कोणीच माझं ऐकून घेत नाही, मला या महालाचा कंटाळा आला आहे। तुला खरच का? हा कोण आहेस तू? मी तुझी परी गॉड मदर। काय परी गॉड काय? तू म्हणालीस की तुला हा महाल आता आवडत नाहीये, बरोबर? मग जर मी तुला तुझ्या आवडीच्या महालात राहण्याची संधी दिली तर? ओ मला खूप आवडेल इथून बाहेर जायला, पण तू माझ्यासाठी हे का करत आहेस? जसं मी तुला म्हणाले की मी तुझी परी गॉड मदर आहे। नायोमीला लगेच ती एका चित्रांच्या खोलीत दिसू लागली। काय, कुठे आहे मी? ओ ये तू आता इच्छांच्या खोलीत आहेस। आम्ही जादूची चित्र आहोत, आणि जर तू आमच्यात चालत आलीस तर तुला पाहिजे तिथे जाऊ शकतेस। ओ तू मलाच निवड। नाही मला निवड। मला निवड। नायोमीचं लक्ष त्या चित्रांकडे गेलं, जिथली कुरण चमकत होती आणि न संपणारी निळीशार नदी वाहत होती। मला वाटतं ही जागा मला बोलवत आहे, मी हे चित्र निवडत आहे। तिने आत पाऊल टाकलं आणि ती चित्रात अदृश्य झाली। त्याच वेळी परी डेझीला भेटायला गेली होती। माझे सुंदर हात, मला त्यांनी हे काम करायला कसं सांगितलं? मला तर इथे अजिबात राहायचं नाहीये। असं आहे तर कोण आहेस तू? परीने तिची ओळख करून दिली, पण तरीही
डेझीच्या मनात शंका होतीच. मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? बर, तू तुझ्या 16व्या वाढदिवशी दिवसभर रडत बसली होतीस ना, कारण तुला जे हवं होतं ते मिळालं नाही म्हणून. हे तुला कसं माहीत? जसं मी म्हणाले, मी तुझी परी गॉड मदर आहे. बर, मग आता बघूया. परी गॉड मदर, तू मला इथून बाहेर कशी घेऊन जातेस? नक्कीच. मी कुठे आले? तू इच्छांच्या खोलीत आहेस. तू तुला हवं तिथे जाऊ शकतेस, यापैकी कुठल्याही जादूच्या चित्रात पाय ठेवून. वाव, आता यातला कुठला निवडू? मला निवड. मला. डेझीला त्या सुंदर चित्रांचं खूप आश्चर्य वाटलं. हे माझं कंटाळवाणं घर. पण ही मुलगी कोण आहे? ती नायोमी होती. पण डेझीने दुसरंच चित्र निवडलं. तिने नायोमीच्या राज्यांचं चित्र पाहिलं. त्यात उंच राजमहाल होते, ज्यावर मोठे झेंडे फडकत होते. हे अगदी बरोबर आहे, राजवाडा. वाव! आनंदाने स्वतःशी हसत ती चित्रात निघून गेली. दोन्ही मुली आता एकमेकींच्या घरी पोहोचल्या होत्या आणि त्यांची परी गॉड मदर त्यांना पाहत होती. त्याच वेळी नायोमीचे आई बाबा ती हरवली म्हणून घाबरून गेले आणि राजाने त्यांच्या शिपायांना राज्याच्या प्रत्येक भागात आणि पुढेही पाठवलं, पण ती सापडली नाही. वाव, केवढा मोठा आहे महाल, पण मी आत कशी जाणार? आणि तेवढ्यात तिला राजाची एक दासी येताना दिसली. ही नक्कीच राजमहालात काम करत असणार, मी पण तिथे काम मिळवते, म्हणजे मला आज जाता येईल. अशा प्रकारे डेझीने राजाच्या स्वयंपाक घरात काम मिळवलं. पण तिच्या घरी तिचे आई बाबा खूप अस्वस्थ झाले होते. ते तिला सगळीकडे शोधत होते. डेझी, ओ डेझी, कुठे आहेस तू? डेझीची आई जमिनीवर झोपलेल्या नायोमीला पाहून चकित झाली. ती चित्रातून बाहेर आली होती आणि शेवटी थकून झोपली होती. जेव्हा राजकुमारी जागी झाली तेव्हा तिनं पाहिलं की ती एका छोट्याशा जुनाट घरात होती. मी कुठे आहे? तू आम्हाला झाडांमध्ये झोपलेली सापडलीस. आम्ही तुला इथे घेऊन आलो. तुला भूक लागली असेल ना? मला असलं साधं जेवण नको आहे. मी एक राजकुमारी आहे. त्या दोघांनाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. कदाचित तिच्या मनाला धक्का बसला असेल बिचारी पोरगी. काय कुसबुसत आहेस तू? मला काहीतरी चांगलं खायला घेऊन ये. हे घे, आपण जाऊया. आपल्या पाहुण्यांना त्यांच्या जेवणाचा आनंद घेऊ. नायोमीने चिडून त्या जेवणाकडे पाहिलं, पण तिचं पोट भुकेल असल्याने तिने ते खाऊन टाकलं. तिने त्यांचे आभार मानायचा विचारही केला नाही. जशी ती जेवण संपवून खाली आली, तिने त्या दोघांना कुजबुजताना ऐकलं. ते दुखी होते. हे आपल्या कळस शेवटचं बकरीचं चीज होत. काळजी करू नको. आता आपण त्या मुलीवर दया करायला पाहिजे. शेवटी ती पण आपल्याच मुलीच्या वयाची आहे आणि ती मला डेझीची आठवण करून देते. आपल्याकडे अजून थोडा ब्रेड आणि लोणी आहे आपल्यासाठी. हो, म्हणजे आपल्याला तरी भूखेल राहावं लागणार नाही. काय, ही शेवटची वस्तू होती त्यांच्याकडे आणि त्यांनी ती मला दिली? नायोमीला आता तिच्या उद्धटपणे वागल्याबद्दल चुकल्यासारखं वाटू लागलं. तिला आजवर कधीच लाज वाटली नव्हती, जी आता तिच्यात होणाऱ्या चांगल्या बदलाची सुरुवात होती. जसे दिवस जात राहिले, नायोमीने थोडं थोडं करून त्यांचं काम बघायला आणि मदत करायला सुरुवात केली.
खुश आहे. बटाटे सोलल्याबद्दल आभार आणि आता खायला घ्या. जेव्हा नायोमीत चांगले बदल होत होते तिकडे डेझीचा वेळ महालात अवघड जात होता. डेझी, ताट धुवून घे. डेझी, कपड्यांवर काही डाग नाहीत ना, पाहून घे. डेझी तिथे सगळ्यांशी एकदम गोड बोलत होती, पण लोकांना तिच्या हसण्यातून ती खरी कशी आहे ते कळत होत. मला या कामातून बाहेर पडलं पाहिजे. इकडे सगळे किती स्वार्थी आहेत. माझ्यासारखी चांगली मुलगी नाही राहू शकत इथे. एक दिवस डेझीने नायोमीच्या हरवण्याबद्दल लोकांकडून ऐकलं. जेव्हा तिने नायोमीचा चित्र ओळखलं तेव्हा लगेच तिला एक कल्पना सुचली. मला माहित आहे की काय करायचंय. ही झाली सुरुवात. थोडस मी आणि थोडस अजून थोडस आणखी थोड आणि हे. काय आहे हे? हे सूप कोणी बनवलं? माझ्या समोर आणा त्याला. तुझी हिम्मत कशी झाली मला हे असलं भयानक सूप देण्याची? मी हे मुद्दामच केलंय महाराजांचं माझ्याकडे लक्ष जावं म्हणून. मला माहित आहे तुमची मुलगी आता कुठे आहे. काय, कुठे? ती आता आमच्या राज्यात आहे. मी तुम्हाला तिथे नेऊ शकते पण मला यासाठी बक्षीस हवं आहे. बक्षीस नाही तर राजकुमारी नाही. राजाने रागाने दात ओठ चावले, पण त्याच्या लाडक्या नायोमीला शोधण्याच्या विचारामुळे त्याने मान्य केलं. ते लगेचच कोणांकडे निघाले. डेझीला आपण आपल्या आई बाबांना काय दुःख दिलंय हे माहीतच नव्हतं. ती फक्त बक्षिसाचाच विचार करत होती. पोचल्यावर त्यांना नायोमी मेंढपाळांसोबत हसत उभी असलेली दिसली. तिला आता चिडकी राजकन्या म्हणून ओळखणं अवघड होतं, कारण आता तिचे गाल गुलाबी आणि चेहरा हसरा झाला होता. काय, ही खरच नायोमी आहे? हो, तीच आहे माझी नायोमी. तू माझ्या मुलीला पळवून आणायचं धाडसच कसं केलंय? आई, बाबा, थांबा. पण राजा तर खूप चिडलेला होता. त्याने त्याचे शिपाई गरीब मेंढपाळांवर सोडले. हे पाहून डेझी घाबरून थरथर कापू लागली. आम्हाला माहित नव्हतं की ती राजकुमारी आहे. गप्प बस, तू आता कैदेत आहेस. काय? डेझी, तू ओळखतेस तिला? हीच आम्हाला घेऊन आली, पण तीही आता तुरुंगात जाणार आहे. ओ नाही, कृपा करा महाराज, हवं तर आम्हाला घेऊन जा, पण आमच्या मुलीला सोडा. आई बाबांना आपण इतका त्रास देऊनही ती आपल्यासाठी रडताना पाहून तिला तिच्या आजवरच्या वाईट वागण्याची लाज वाटू लागली. आई बाबा, मला खरंच माफ करा, मी एक वाईट मुलगी आहे. तेवढ्यात तिथे परी गॉड मदर प्रगट झाली. ती हसत होती. ऐक राजा, मीच नायोमीला महालातून इथे आणलं होतं, कारण तिला दयाळूपणा शिकवता यावा म्हणून. काय? आणि डेझीचे बाबा, तुमच्या मुलीलाही मीच कुरण सोडून जायला लावलं, कारण तिला नम्रता शिकायची होती. आणि आता असं वाटतंय की त्या दोघींनाही त्यांचा धडा नीट मिळालेला आहे. मला मिळालाय. मी आता कधीच अभिमानी वागणार नाही. मी किती चुकीची वागत होते. तुम्हाला हे माहित होतं की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे, तरी तुम्ही माझे रक्षण केलं. बाळा, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, मग काहीही होत. बाबा, त्यांना सोडून द्या ना. त्यांनी खरंच माझी खूप काळजी घेतली आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले आहे. तुमचे खूप आभार, तुम्हीच मला सगळं शिकू दिलं.
मला आता कळून चुकलंय की मी किती वाईट होते। मी वचन देते स्वतःला बदलण्याचं। आम्ही पण माफी मागतो। आम्ही तुमच्याशी जे वागलो त्यासाठी। मला तर खरंच तुम्हा दोघींचा अभिमान वाटतोय। माझं तुमच्याकडे नेहमी लक्ष राहील। बरं, आता येते हा। नायोमी आणि तिच्या आई बाबांनी डेझी आणि कुटुंबाला निरोप दिला आणि ते परत राजमहालात आले। वचन दिल्याप्रमाणे डेझी खूप कष्टाळू आणि नम्र झाली। यामुळे तिचे आई बाबा खूप सुखी झाले। नायोमी सुद्धा एक गोड आणि दयाळू मुलगी झाली, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। पण ते यासाठी तिच्यावर प्रेमही करू लागले। दोन्ही मुली हे करू शकल्या कारण त्या इतरांशी नम्रपणे आणि दयाळूपणे वागायला शिकल्या। तुम्हाला खूप प्रेम मिळतं जेव्हा आधी तुम्ही ते दुसऱ्याला देता, कारण घेण्यापेक्षा देणं जास्त महत्त्वाचं असतं। आणि मी त्यांना हे कधीच विसरू देणार नाही।